नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्यांचे प्रकार हा घटक अभ्यासत आहोत। वाक्याचे तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते। वाक्याचे अर्थानुसार प्रकार पाडले जातात, वाक्यातील विधानांवरूनही वाक्याचे प्रकार पडतात आणि शेवटचं म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात। त्यातील पहिला घटक उपघटक म्हणजेच वाक्यातील वाक्याचे अर्थानुसार पडणारे प्रकार। वाक्याचे अर्थानुसार एकूण पाच प्रकार पडतात। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य। आता या पाचही प्रकारांच्या व्याख्या आणि उदाहरण आपण समजावून घेऊया। प्रत्येक वाक्यामध्ये अर्थ असतो, म्हणून त्या अर्थावरून त्या वाक्याचे पाच उपप्रकार पडतात। पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य। ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात। अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो। इथे वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो हे महत्वाचे आहे। उदाहरण, मी रोज शाळेत जातो। वाक्याची सुरुवात मी म्हणजे कर्ता आणि जातो हे क्रियापद आहे, शेवटी पूर्णविराम दिलेला दिसतो। मी शिक्षक आहे, वाक्याची सुरुवात कर्त्याने मी आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे आणि क्रियापद आहे। यातील दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य। ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। साधारण प्रश्न ज्या ज्या वाक्यात विचारला जातो त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आढळून येते। उदाहरण, तुझ्या यशाचे गमक काय, तुमचे उपकार मी कसे विसरेन, आणखी उदाहरण द्यायचं झालं तर तुझे नाव काय, तुझ्या गावाचे नाव काय, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। वाक्यातील अर्थानुसार तिसरा प्रकार पडतो उद्गारार्थी वाक्य। ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। हे वाक्य ओळखण्याचं चिन्ह म्हणजे या वाक्याच्या शेवटी किंवा मधोमध उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं। उदाहरण, बापरे रस्त्यावर काय गर्दी होती, चुप एक शब्दही बोलू नकोस। इथे उद्गार दाखवलेला आहे आणि तो उद्गार दर्शवण्यासाठी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केलेला दिसून येतो। चौथा प्रकार आहे होकारार्थी वाक्य। ज्या वाक्यात होकार असतो त्यास होकारार्थी किंवा कर्णरूपी वाक्य म्हणतात। बऱ्याचदा परीक्षेमध्ये पर्यायामध्ये होकारार्थी वाक्य असा पर्याय देण्यापेक्षा कर्णरूपी वाक्य असा पर्याय देतात। त्यावेळी गोंधळून न जाता होकारार्थीच्या ऐवजी कर्णरूपी वाक्य हा पर्याय निवडावा। उदाहरण दिले, पहिलं उदाहरण आहे इमारतीचा पाया भक्कम होता, दुसरं उदाहरण आहे तो नेहमी उशिरा येतो। यामध्ये क्रियापदावरून तुमच्या लक्षात येईल की या वाक्यामध्ये होकार आहे। तसेच अर्थानुसार पाचवा प्रकार आहे नकारार्थी वाक्य। नकारार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात नकार व्यक्त केलेला असतो त्यास नकारार्थी किंवा अकरण रूपी वाक्य असे म्हणतात। यात हे वाक्य ओळखण्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेवटी नकारदर्शक क्रियापदाचा वापर केलेला असतो, म्हणजे नाही, नव्हता, नव्हे। उदाहरण, तो कधीच लवकर येत नाही। इथे पहा, नाही हे क्रियापद आहे नकार दर्शवणारे। दुसरं उदाहरण आहे इमारतीचा पाया कमकुवत नव्हता, इथे पण नव्हता म्हणजे नकार दर्शवणारं क्रियापद आहे। यातून आपल्या लक्षात येईल की हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वाक्याचे त्याच्या अर्थानुसार पडणारे पाच प्रकार अभ्यासले आहेत। पुढील व्हिडिओमध्ये आपण वाक्यातील विधानांवरून पडणारे उपप्रकार अभ्यास